अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामीचरित्र सारामृत. प्रत्येक ग्रंथाची फलश्रुती काय आहे, कोणता ग्रंथ वाचल्यानंतर कोणती फलश्रुती आपल्याला मिळते, आणि कोणत्या प्रकारे आपण स्वामींची नित्यसेवा करावी की ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन सर्व जी संकटे आहेत ती दूर होतात. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथातील पहिला अध्याय वाचल्याने आपल्या घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. दुसरा अध्याय वाचल्याने प्रवास सुखकर होतो. तिसरा अध्याय वाचल्याने शासकीय कामकाज लवकर पूर्ण होतात. चौथा अध्याय वाचल्याने घरामध्ये अन्नाची कमी पडत नाही. पाचवा अध्याय पठन केल्याने गुरूंजवळ हट्ट करू नये. सहावा अध्याय पठन केल्यामुळे संपत्तीचा गर्व होणार नाही, चोरी टळेल. सातवा अध्याय पठन केल्याने सद्गुरूची प्राप्ती होते. आठवा अध्याय पठन केल्याने संबंध बाधा नाहीशी होते. नववा अध्याय पठन केल्याने अंगी दानशूरपणा येईल. दहावा अध्याय पठन केल्याने संतती प्राप्त होते. अकरावा अध्याय पठन केल्याने गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल. बारावा अध्याय पठन केल्याने गुरुसेवेमध्ये विघ्न येणार नाहीत. तेरावा अध्याय पठन केल्याने चित्त शुद्धी होईल, गेलेले धन परत मिळते. चौदावा अध्याय पठन केल्याने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होतो. पंधरावा अध्याय पठन केल्याने दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होते. सोळावा अध्याय पठन केल्याने गुरूंवरती पूर्ण श्रद्धा ठेवली जाते, व्यवसायात प्रगती होते. सतरावा अध्याय पठन करण्याने गुरुभक्ती उत्तम होते, गुरुकृपा होते. अठरावा अध्याय पठन केल्याने लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागतो. एकोणीसवा अध्याय पठन केल्याने योगाभ्यासात प्रगती होते. विसावा अध्याय पठन केल्याने धर्मभेद भाव दूर होतात, अध्यात्मत ज्ञान प्राप्त होते, मार्गदर्शक मिळतात. अध्याय एकविसावा पठन केल्याने तुमची सर्व संकटातून सुटका होते. जर तुम्हाला स्वामी सेवा करून तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचे असतील तर तुम्हाला मी सांगतीये त्या पद्धतीने स्वामी सेवा करायची आहे. यामुळे तुमच्या सर्व मनोवांछित मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही कुठल्याही संकटात, अडचणीत, त्रासात, दुःखात असाल तर ते दूर होईल. तुम्हाला स्वामी योग्य मार्गावर आणतील, योग्य मार्ग तुम्हाला दाखवतील आणि या संकटातून बाहेर काढून तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तर तुम्हाला दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय पठन करायचे आहेत. तिसरी गोष्ट, तुम्हाला रोज एकदा श्री सूक्तचं पठन करायचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला रोज रात्री श्री कालभैरव अष्टक हे एकदा किंवा 11 वेळा तुम्हाला त्याचा पाठ करायचा आहे. तुम्हाला जसं शक्य असेल तशा पद्धतीने तुम्ही करा. म्हणजे काय काय, एकतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप, श्री स्वामीचरित्र सारामृतचे रोजचे 3 अध्याय, रोज एकदा श्री सूक्तचा पाठ आणि रोज रात्री कालभैरव अष्टकम हे 11 वेळा किंवा 1 वेळा पाठ करायचा आहे. ही सेवा जर तुम्ही नित्य केली तर तुमची पत्रिका, तुमचे नशीब कितीही खराब असू द्या, स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करतील. म्हणजे जर आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील, आपल्या नशिबामध्ये काही दोष असतील, आपण एखाद्या गोष्टीत खूप कष्ट करतोय पण जर नशीब साथ देत नसेल तर हे सर्व नशीब बदलण्याचं काम, पत्रिका कितीही खराब असू द्या ती बदलण्याचे काम हे स्वामी करतात. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती तुम्हाला येईल. तर तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांची अशा प्रकारे सेवा करा आणि त्याचे अनुभव तुमच्या जीवनामध्ये घ्या. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.